हाय मित्रांनो, तर आता मी रिव्ह्यू करणार आहे आणि ओपिनियन देणार आहे एका लेटेस्ट मी बघितलेल्या मूवीबद्दल. मूवीचं नाव आहे सिम्बा. यस, पहिल्यांदा गोष्ट क्लिअर करेन, आय एम अ फॅन ऑफ रणवीर सिंग. तो अप्रतिम कलाकार आहे, अप्रतिम ॲक्टर आहे, नो डाऊट अबाउट दॅट. एनर्जी भरपूर असते. त्याचा बाजीराव मस्तानी असेल, पद्मावत असेल, त्याच्यानंतर तो कोणता रामलीला रासलीला समथिंग, तो माझा सगळ्यात जास्त आवडलेला त्याचा मूवी म्हणजे बाजीराव मस्तानी. मूवी गोइंग टू द धिस मूवी, रोहित शेट्टी एक साऊथ इंडियन आहे आणि ही नोज व्हेरी वेल. तो इथे बिझनेस करण्यासाठी चाला आहे मुंबईमध्ये, काय त्याला करायचं आहे ते. त्याच्यामध्ये त्याच्या स्टार्टिंग गोलमाल सिरीज असेल, त्याच्यानंतर सिंगम रिटर्न असेल, सर्व हे ग्लोरीफाईड असतं, ओवर ग्लोरीफाईड असतं. आणि तो काय तर मॅसेज देण्याचा ट्राय करतो. पर्टिक्युलरली सिम्बाबद्दल बोलायचं तर रणवीर सिंगची ॲक्टिंग एक्सलंट आहे, अजय देवगनची एंट्री परफेक्ट आहे, नो डाऊट अबाउट दॅट. सर्व मिळून टोटली रोहित शेट्टी एक सुपर कॉपची टीम बनवतो आहे. त्याच्यामध्ये त्याने ॲड केले नेक्स्ट अक्षय कुमारला, इन्स्पेक्टर सूर्यवंशी, तो नेक्स्ट त्याची मूवी 2019 बनवतो आहे, तो ॲड ऑन होतो आहे. तर ह्या मूवीमध्ये ही टेम्परची कॉपी आहे. ज्युनियर एनटीआरने जबरदस्त ॲक्टिंग केलं आहे, साऊथ इंडियन मूवी, तेलुगू साऊथ इंडियन मूवी, जबरदस्त ॲक्टिंग केलं आहे. त्याची ह्यांनी कॉपी बनवले, बॉलिवूडमध्ये रिमेक केले. रिमेक परफेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. सारा अली खानची ॲक्टिंग परफेक्ट आहे. त्यांचं जे मराठी टोन त्यांनी पकडली, म्हणजे या सिस्टीममध्ये बसण्यासाठी, मराठी लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, ती परफेक्ट आहे. अंधाधूनमध्ये पण मी जस्ट बघितलं 2 दिवसापूर्वी, त्याच्यामध्ये पण त्यांनी बरीच ती टोन वापरली, तीही परफेक्ट आहे. त्याच्याबद्दलही काही डाऊट नाही आहे. आता प्रश्न येतो स्टोरीचा, स्क्रीन प्लेचा आणि मॅसेजचा. रेपिस्टबद्दलचा जो ॲप्रोच आहे, तो जो रोहित शेट्टीने मांडला आहे, तो टोटली इमोशनल करून लोकांना, इमोशनली त्याच्याबद्दल इन्व्हॉल्वमेंट करून त्यांनी तो त्यांचा मॅसेज मांडला आहे. ओके, मग ठीक आहे. परंतु ह्या मॅसेजबद्दल त्याला दुसरी साईड देखील आहे. दुसरी साईड ही असू शकते की आपण समाज जागृती करू शकतो, लोकांच्यामध्ये अवेअरनेस आणू शकतो. त्याच्यानंतर स्त्री भ्रूण हत्याचा जो विषय आहे, त्याच्यामुळे स्त्रियांचं प्रमाण कमी होते, तोही विषय असू शकतो. त्याच्यानंतर सेक्स एज्युकेशन असेल, बेटर सेक्स एज्युकेशनबद्दलसुद्धा एक मॅसेज जाऊ शकतो. राहिली तर त्याच्या पुढची गोष्ट असू शकते. असे बरेच अंग आहे त्या रेपची. जी इशू आहे ना, हा खूप एवढा छोटा इशू नाही, खूप मोठा इशू आहे. त्यांनी इमोशनल करून लोकांना जे मॅसेज दिला की मारलं पाहिजे रेपिस्ट लोकांना, नक्कीच त्यांना त्यांची शिक्षा झालीच पाहिजे, त्यांना काही दया वगैरे दाखवण्याचा काही संबंधच येत नाही ते. तर हा एक ओवरऑल इमोशनल एंटरटेनर आहे. आणि बाकीचं जो टेम्पर बनवला होता एन टी आरने, त्याची ॲडव्हान्स कॉपी म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये रोहित शेट्टी यशस्वी झाला आहे. गोलमालचे मला त्याचे मूवीज आवडतात. त्याच्यानंतर सिंगम आवडतो. सिंगम मला एवढा नाही आवडला, कारण माझा फेवरेट सूर्य आहे, जो त्याचा मेन मूवी आहे सूर्याचा साऊथ इंडियामध्ये, तमिळमध्ये. तो मला ह्याच्यापेक्षा जास्त आवडतो. ओरिजिनल ते ओरिजिनल असतं. इथे रणवीर सिंगसाठी हॅट्स ऑफ या मूवीला. फक्त रणवीर सिंगसाठी मी या मूवीला 5 पैकी 3 ब्लूबेरीज देईन. बाकी स्टोरी, स्क्रीन प्ले, हे ते सगळं टिपिकल हिंदी मूवीसारखं रिपीटेड सगळं आहे. या वन टाईम वॉच आहे, बघू शकता नक्कीच. रणवीर सिंगसाठी बघू शकता नक्कीच. आणि बाकी काय बोलू शकतो. हा एक खूप मोठा इशू आहे. फक्त रेप हा तेवढ्यापुरता इशू नाही, त्याच्याशी रिलेटेड खूप गोष्टी आहेत. समाजामध्ये जे काही घडतं, समाजामध्ये जे इशू चाललेले असतात, ते एकमेकाशी इंटरकनेक्टेड असतात. खूप सारे इशू असतात. जर त्याच्याबद्दलही भाष्य झालं असतं तर बरं झालं असतं. लेट इट बी, बघा, एन्जॉय करा आणि हॅव अ नाईस डे. थँक्यू, थँक्स लॉट फॉर वॉचिंग.